मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाला भोंगे काढण्याचं आवाहन केलं होतं, पण 3 मे रोजी या संदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पण यामध्ये मनसेचे कट्टर समर्थक असलेले वसंत मोरे हे मात्र या सर्व गोष्टींपासून दूर असल्याचं पाहायला मिळालं. ज्यावेळी 4 मेला मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं आरती करण्यात आली, त्यावेळी वसंत मोरे हे बालागीच्या दर्शनाला गेले होते. त्यानंतर त्यांच्याकडनं आज कात्रज इथल्या हनुमान मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. पक्षातील काही असंतुष्ट आत्मे माझ्या पक्ष सोडण्याबाबत सतत अफवा पसरवत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की मी पक्षातच आहे आणि अशा लोकांपासून पक्षाला धोका असल्याचं राज ठाकरे यांच्या कानावर घातलं आहे, असं मोरे यांनी म्हटलं. मोरे नेमकं काय काय म्हणालेत त्यांच्याच तोंडून ऐकू. वावड्या गेल्या महिन्याभरापासून कंटिन्यू उठत आहेत, परंतु मी आजपर्यंत कुठेही कुणाला बोललो नाही की मी पक्ष सोडणार आहे म्हणून. मी पक्षामध्येच आहे. आपण बाहेर वातावरण पाहिलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील, परंतु कोणतरी जाणून बुजून या सगळा खोडसाळपणा करत आहे पक्षामध्ये की वसंत मोरे पक्ष सोडणार, वसंत मोरे पक्ष सोडणार, वसंत मोरे आजारी पडले ना, अमुक झाले तर मग झाले. खूप खोट्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात. मला वाटतं ह्या लोकांनी आता ज्यांना पक्षामधलीच लोक आहेत, काही असंतुष्ट आत्मे आहेत, त्या असंतुष्ट आत्म्यांना ते आता या आजचं सगळं पाहून पाहू यांना काही. राजसाहेबांकडे तक्रार केली तर काय? मी 11 तारखेला साहेबांच्या संघ या सगळ्या गोष्टी बोललेलो आहे, साहेबांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी घातलेल्या की जे पक्षासाठी घातक लोक आहेत, की ज्या लोकांना जनमत नाही आहे, अशी जनमत नसणारी लोकं आज इथं दाखवतात आहे की आम्ही काहीतरी करतो आहे म्हणून त्यांना काहीतरी दाखवायचं, पण प्रत्यक्षामध्ये यांच्याच माध्यमातून पक्षाला फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. आता अनेकांना प्रश्न पडला आहे की वसंत मोरे यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, मनसेमध्ये असे कोण नेते आहेत ज्यांना वसंत मोरे यांच्या पक्ष सोडण्यामुळे फायदा होणार आहे, वसंत मोरे यांच्याबाबत अफवांना हवा कोण देत आहे. राजकीय घडामोडींवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.